परमेश्वर येशूले मरल मधून परत जित्ता करस. सैनिकसनी येशूले वधस्तंभवर खिया ठोकानंतर विश्वास नाही ठेवणार यहुदी पुढारीसनी पिलातले सांग तो खोटा येशू ने सांगेल होत की तो 3 दिन मा परत जित्ता होई जाईन. कुलतरी त्या कबरवर पहरान अवश्य शे, नाही तो त्यांना शिष्य त्यांना शरीरे चोरली जातील व तो जित्ता होई जाईल शे असं सांगतील. पिलातनी सांग काही सैनिक असले ल्या व त्या कबरना आजूबाजूले तुमना कण होईन तिथला चांगला बंदोबस्त ठेवा. तो तेच ना त्या कबर वरला दगडवर शिक्का मारा व तडत सैनिक असले ठेव येण्यासाठी की कोणी येशूना शरीरले नाही चोरो. येशूले कबरमा ठेवानंतर दुसरा दिन शबातना दिन होता. त्या दिनले यहुदीसले कबरकडे जावाले मनाई होती. तर शबातना दुसरा दिनले सकाळीमाच काही बाया सुगंधी द्रव्य लिसन कबरवर ग्यात. तिसनी ती तेना उत्तर कार्यासाठी तयार करेल होत. तो अचानक एक मोठा भूकंप होईना. वीज सारखा रूपवाला एक देवदूत स्वर्गमधून प्रकट होईना. त्यांनी त्या कबरना तोंडवरला दगडले बाजूले सरकाव व तेनावर बसी घ्या. तव त्या कबरवर पहारा करणारा सैनिक असले गैरभीती वाटणे व त्या मरेल सारखा जमीनवर पडी घ्यात. जव त्या बाया कबरना जोडेवनात तव देवदूतनी तेसले सांग भ्याऊ नका येशू आठे नाही शे. त्यानं सांगाप्रमाणे तो मरेल मधून परत चित्ता होई जाईल शे. देखा ज्या कबरमा तिले ठियेल होत ती जागा. तव त्या बायसनी मन बजाय संतठे जटे येशूना शरीर ठेल होत तेना शरीर त्या जागावर नाही होता. तो देवदूतनी त्या बायसले सांग जा आणि शिष्यसले सांगा येशू मरेल मधून परत जित्ता होई जाईल शे व तो तुमना पुढे गलील प्रदेशमा जाय राहणा. हाय ऐकिसन बायसले गैरभीती वाटणे आणि खुशी बी वाटणे. तेसनी पळत जायसन शिष्यसले हाय खुशीनी बातमी सांगे. त्या बाया शिष्यसले हाय बातमी सांगाले जाय रांतात. तव येशूनी तिसले दर्शन दिदा आणि तिसनी तिले नमन कर. येशूनी सांग भिऊ नका जा आणि मना शिष्यसले गलीलमा येवाले सांगा मी तिसले तठे भेटसू.